भगवान श्री रामचंद्रांच्या मार्गाने आले त्याच मार्गावरून त्यांच्या पादुका श्रीलंकेवरून भारतात आल्यावर पादुकांचे मोठ्या उत्साहात स्वागत नाशिक जिल्ह्यात येवला या ठिकाणी गंगा दरवाजा या ठिकाणाहून वनवासी राम मंदिरापासून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात याचं स्वागत करण्यात आलं. मिरवणूक मार्गावर सडा रांगोळी व जागोजागी औक्षणन करण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात आलं. येवला शहरासह तालुक्यातील भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत डीजे फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचं स्वागत केलं. तसेच काळा मारुती काळाराम मंदिर व शहरातील मुख्य रस्त्यांवर या पादुकांची देखील सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान अंकाई किल्ला अगस्ती आश्रमाचे महाराज ज्ञानेश्वर माऊली यांनी पादुकांचे स्वागत करून समस्त गावकऱ्यांनी आरती व मनोभावे पूजन केले. भगवान श्रीरामांच्या पादुका रथात ठेवून पालखीचा पुढील प्रवास अयोध्याकडे रवाना झाला. या प्रसंगी परिसरातील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजन काय बाबा? श्रीलंकेवरून अयोध्येला चाललेली प्रभू रामचंद्राची पादुका घेऊन आलेली यात्रा जी 8 राज्यातून चाललेली आहे. प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने यात्रा चाललेली आहे आणि आज नाशिक जिल्ह्यात आहे. आणखी नंतर इथे येवल्यात आहे. तात्या टोप्यांचं हे शहर येवला, या शहरातही स्वतः प्रभू रामचंद्रजी आले होते. कारण या परिसरामध्ये त्यांचं मोठं वास्तव होतं. त्यामुळं मी या यात्रेमध्ये लंकेत आणि रामेश्वरला सहभागी झालो होतो आणि आता पुन्हा 2 दिवसासाठी येवला, कोपरगाव आणि संभाजीनगरमध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. ही यात्रा 22 तारखेला अयोध्येला पोहोचल आणि देशातले 8 राज्यातून लाखो लोकांना दर्शनाचा लाभ देत या पादुका पोहोचली. भगवान श्री रामचंद्र ज्या मार्गाने आले त्याच मार्गावरून त्यांच्या पादुका या श्रीलंकेवरून भारतात आल्या आणि या पादुकांचं येवला शहरात मोठ्या उत्साहपूर्वक वातावरणात स्वागत देखील करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत सर्व रामभक्त या पादुकांच्या मिरवणुकीत सामील झाल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनसंघसाठी सचिन वखारे, येवला.